नमस्कार बालमित्रांनो, आज आपण इयत्ता सातवीतील विभाग पहिला दुसरे प्रकरण पूर्णांक संख्यांचा गुणाकार व भागाकार हे शिकणार आहोत। यामध्ये आज आपण गुणाकाराबद्दल शिकणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला मागच्या इयत्तेत म्हणजे इयत्ता सहावीमध्ये संख्यारेषा आणि पूर्णांक संख्या ह्या माहिती आहेत आणि पूर्णांक संख्येवरील बेरीज वजाबाकी देखील तुम्हाला माहिती आहे। तर आज आपण काही उदाहरणे इथे सोडवणार आहोत पूर्णांक संख्येची, जसे की 5 अधिक 7 12, 10 अधिक वजा 5 म्हणजे 5, वजा 4 अधिक 3 म्हणजे वजा 1, त्यानंतर वजा 7 अधिक वजा 2 वजा 9, 8 वजा 3 म्हणजे इथे वजा 3 होतील, 8 वजा 3 5, 8 वजा 3 म्हणजे इथे अधिक होतील हे 8 आणि 3 11। आपण इथे वजा 1 उत्तर आलेले आहे आणि इथे अधिक 5 असे लिहू शकतो किंवा चिन्ह दिले नाही म्हणजे तिथे प्लस चिन्ह आहे असे गृहीत धरले जाते। अशा प्रकारे ही उदाहरणं आपण इयत्ता सहावीमध्ये शिकलेलो आहोत। आज आपल्याला एक नवीन गोष्ट शिकायची आहे, ती कोणती हे आपण इथे पाहूया। समजा वजा 5 अधिक वजा 5 अधिक वजा 5 असेल तर आपण याचे उत्तर काय लिहू, वजा 5 वजा 5 वजा 10 आणि वजा 10 आणि वजा 5 वजा 15 असे याचे उत्तर येईल। हे बरोबर देखील आहे। मग आपण ह्या बेरजेला गुणाकाराच्या स्वरूपात देखील लिहू शकतो। हे बघा, वजा 5 गुणिले 3 बरोबर उत्तर काय येणार आहे, वजा 15 उत्तर येणार आहे। त्याचप्रमाणे आपण याला 3 गुणिले वजा 5 असे देखील लिहू शकतो, याचे उत्तर काय येणार आहे, वजा 15, 3 5 15। त्याचप्रमाणे समजा आपण इथे घेतले वजा 2 अधिक वजा 2 अधिक वजा 2 अधिक वजा 2 बरोबर काय उत्तर येईल, 2 आणि 2 4 6 8 वजा 8 असे उत्तर येईल। मग आपण ह्या बेरजेला गुणाकाराच्या स्वरूपातही लिहू शकतो, कसे, वजा 2 गुणिले 4 बरोबर उत्तर काय येणार आहे, 2 चौक 8 वजा 8, कारण वजा 2 आहे म्हणून। त्यानंतर याच याला आपण अशा प्रकारे देखील लिहू शकतो, 4 गुणिले वजा 2 म्हणजे याचे देखील उत्तर काय येणार आहे, वजा 8 येणार आहे। मग आपल्याला लक्षात आले असेल की आपण इथे वजा 5 पाढा म्हटलो, वजा 2 पाढा म्हटलो, मग वजाचे पाढे, वजा 5 पाढा, वजा 2 पाढा हा नेमका कसा आहे हे देखील आपण इथे बघणार आहोत। आणि वजा अंकाचे वजा किंवा ऋण पूर्णांक संख्यांचे पाढे कसे तयार होतात हे देखील इथे जाणून घेणार आहोत। बघा, आपण इथे वजा 6 पाढा कसा तयार होतो आणि त्यामध्ये काय तुम्हाला विशेषता दिसते हे बघणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला पूर्णांक संख्यांची जी संख्यारेषा असते ती माहिती आहे। त्या संख्यारेषेवर 0 हा मध्यभागी असतो, 0 उजव्या बाजूला, उजव्या साईडला 1 2 3 4 हे अंक असतात आणि डाव्या हाताला वजा 1 वजा 2 वजा 3 असे अंक असतात। तर आपण ती संख्यारेषा ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणे इथे मांडणी केलेली आहे, फक्त आडवीच्या ऐवजी आपण इथे उभी लिहिलेली आहेत। तर बघा, -6 गुणिले -3 याचं उत्तर काय येत आहे आणि -6 गुणिले -3 याचं उत्तर काय येत आहे आणि पाढ्या कसा तयार होत आहे हे आपण इथे बघूया। -6 गुणिले 0, 0 कुठल्याही संख्येला गुणले तरी उत्तर 0 येते म्हणून इथे 0 लिहिला। -6 गुणिले 1 म्हणजे 6 1 6 वजा 6, -6 गुणिले 2 2 12 वजा 12, 3 18 वजा 18, 6 4 24 वजा 24। बघा, तुमच्या लक्षात आले असेल जसा जसा गुणक 1 वाढत गेलेला आहे, गुणक 1 जसा जसा वाढत गेलेला आहे तशी तशा गुणाकार हा 6 कमी कमी होत गेलेला आहे। ऋण संख्या जर मोठी असेल तर ती लहान असते, म्हणजे तिथे गुणाकार हा 6 कमी होत गेलेला आपल्याला दिसत आहे।
त्याचप्रमाणे आता आपण वरती पाहूया, वजा सहा गुणिले वजा एक याचं उत्तर येईल सहा, वजा सहा गुणिले वजा दोन याचं उत्तर येईल बारा, ही धनसंख्या आहे। वजा सहा गुणिले वजा तीन याचं उत्तर येईल अठरा, ही देखील धनसंख्या आहे। म्हणजे तुमच्या लक्षात आले असेल जसं जसं गुणक एकने कमी कमी होत गेला आहे, बघा इथे वजा एक आहे, वजा दोन आहे, वजा तीन आहे, म्हणजे गुणक जसा जसा वरती कमी कमी होत गेलेला आहे तसा तसा गुणाकार सहा सहाने वाढत गेलेला आहे। बघा अशाच प्रकारे आपण इथे सातचा देखील पाढा तयार करून पाहूया। त्यासाठी आपण मांडणी कशी करायची बघा, अगोदर वजा सात वजा सात वजा सात वजा सात वजा सात वजा सात किंवा मायनस सात असे आपण घेतलेले आहे। आपण काय करूया, मध्ये संख्या रेषेमध्ये जसा शून्य असतो तसा इथे शून्य घेऊया, नंतर एक वजा सात गुणिले दोन वजा सात गुणिले तीन वजा सात गुणिले चार, आणि वरती आपण संख्या रेषेच्या डाव्या साईडला जसे अंक असतात वजा तसे वजा अंक घेऊया, वजा एक वजा सात गुणिले वजा दोन वजा सात गुणिले वजा तीन। आता आपण बघूया याचे उत्तर कसे येते ते, त्यासाठी आपण सुरुवातीला वजा सात गुणिले शून्य करूया, शून्यने कुठल्याही संख्येला गुणले तरी उत्तर काय येणार आहे शून्यच। वजा सात गुणिले एक उत्तर येईल वजा सात, वजा सात गुणिले दोन उत्तर येईल वजा चौदा, वजा सात गुणिले तीन उत्तर येईल वजा एकवीस, वजा सात गुणिले चार उत्तर येईल वजा अठ्ठावीस। बघा तुमच्या इथे लक्षात आले सहाच्या पाड्यामध्ये ज्याप्रमाणे गुणक एकने वाढवला तर गुणाकार हा सहाने कमी होत गेला, आणि सातच्या पाड्यामध्ये गुणक आपण एक एकने जसं जसा वाढत नेला आहे तसा तसा गुणाकार सात सातने कमी होत गेलेला आहे। त्याचप्रमाणे आता आपण बघूया की जेव्हा गुणक आपण एक एकने कमी करतो तेव्हा काय होत आहे, वजा सात गुणिले वजा एक उत्तर येईल सात, वजा सात गुणिले वजा दोन उत्तर येईल चौदा, वजा सात गुणिले वजा तीन उत्तर येईल एकवीस। इथे बघा गुणक एक एकने मी कमी करत नेलेला आहे तर गुणाकार आपल्याला सात सातने वाढत गेलेला दिसत आहे। अशा प्रकारे हे वजाचे पाढे हे तयार होत असतात। बालमित्रांनो आज आपण इथे काही सूत्र शिकणार आहोत जी की पूर्णांक संख्यांचा गुणाकार करण्यासाठी खूप आणि खूप महत्त्वाची आहेत। धनसंख्या गुणिले धनसंख्या बरोबर धनसंख्या, जर एक धनसंख्या गुणिले दुसरी ऋणसंख्या असेल तर उत्तर येईल ऋणसंख्या, ऋणसंख्या गुणिले धनसंख्या असेल तर ऋणसंख्या उत्तर येईल, ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या असेल तर उत्तर धनसंख्या येईल। आता आपण हे संख्या घेऊन समजून घेऊया, कारण गुणाकार करण्यासाठी ही चार सूत्र महत्त्वाची आहेत। या चार सूत्राच्या आधारेच आपण ऋणसंख्यांचा धनसंख्यांचा म्हणजेच पूर्णांक संख्यांचा गुणाकार करू शकतो। धनसंख्या, सपोज आपण इथे धनसंख्या घेतलेली आहे एक दोन गुणिले धनसंख्या, म्हणजे आपण दुसरीही धनसंख्या घेतलेली आहे, उत्तर येणार आहे धनसंख्या। आपण लिहिताना इथे धन म्हणजे अधिक चिन्ह घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल, धनसंख्या गुणिले धनसंख्या उत्तर धनसंख्या येणार आहे म्हणून अधिकचं चिन्ह दिलेलं आहे बेत्रिक सहा। आता आपण हे एक दोन तीन चार दोन नंबरचं सूत्र बघूया, धनसंख्या इथं घेऊया आपण धनसंख्या, समजा घेतली आपण इथे दोनच घेऊया, परत धनसंख्या गुणिले ऋणसंख्या तीन घेऊया, उत्तर काय येईल ऋणसंख्या, म्हणजे इथं चिन्ह द्यायचे ऋण बेत्रिक सहा। त्यानंतर तिसरं बघा आपण अंक हेच ठेवूया, ऋणसंख्या गुणिले धनसंख्या तीन, आता उत्तर काय येणार आहे बघा बेत्रिक सहा, उत्तर येणार आहे ऋणसंख्या बेत्रिक सहा। त्यानंतर चौथं सूत्र काय सांगते बघा, ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या बरोबर धनसंख्या, म्हणजे दोन्ही ऋणसंख्यांचा गुणाकार आहे, इथे दोन ऋणसंख्या गुणिले तीन ही ऋणसंख्या वजा तीन, ऋणसंख्या दोन म्हणजे वजा दोन गुणिले वजा तीन बरोबर बेत्रिक सहा, उत्तर येणार आहे धनसंख्या, म्हणजे धनचिन्ह द्यायचं आहे अधिक चिन्ह द्यायचं आहे बेत्रिक सहा।
अशा प्रकारे बघा ही उदा ही जी सूत्रे आहेत ही तुमच्या लक्षात आली असतील। आणि लक्षात ठेवण्यासाठी आपण अजून एक पद्धत इथे अवलंबू शकतो, समजा ती इथे सांगत आहे मी तुम्हाला, एक दोन तीन आणि चार, ही चार सूत्रे गुणाकार करण्यासाठी खूप महत्त्वाची आहेत। धनसंख्या गुणिले धनसंख्या म्हणजे अधिक गुणिले अधिक बरोबर धनसंख्या। त्यानंतर दुसरी आहे धनसंख्या गुणिले ऋणसंख्या म्हणजे अधिक गुणिले वजा बरोबर उत्तर येणार आहे ऋणसंख्या। त्यानंतर अधिक गुणिले वजा यालाच उलट लिहायचे आहे, वजा गुणिले अधिक बरोबर वजा म्हणजे ऋणसंख्या। ऋणसंख्या गुणिले ऋणसंख्या, दोन्हीही ऋणसंख्या असतील तर त्याचं उत्तर धनसंख्या येणार आहे, आणि दोन्हीही धनसंख्या असतील तर त्याचं उत्तर धनसंख्या येणार आहे। लक्षात ठेवायचं आहे जेव्हा एक ऋणसंख्या असेल मग ती पुढची असो किंवा मागची असो किंवा पुढची असो त्याचं उत्तर हे ऋणसंख्या येणार आहे। आणि गुणाकारामध्ये जेव्हा दोन्ही धनसंख्या असतील किंवा दोन्हीही ऋणसंख्या असतील तर त्याचं उत्तर धनसंख्या येणार आहे। अशा प्रकारे तुम्हाला ही चार सूत्रे चांगल्या प्रकारे लक्षात आली असतील असे गृहीत धरते आणि आपण पुढे पाहूया। बालमित्रांनो, अशा प्रकारे ही गुणाकार करताना जी वापरायची चार सूत्रे आहेत ही तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहेत आणि नंतर त्यावरील गुणाकार करणे आणि चिन्ह न चुकता तुम्ही बरोबर देऊ शकता, कारण इथे आपल्याला गुणाकार करताना नुसत्या धनसंख्यांचा गुणाकार करायचा नाही तर धनसंख्या आणि ऋणसंख्या किंवा दोन्हीही ऋणसंख्या किंवा दोन्हीही धनसंख्या असा वेगवेगळा गुणाकार आपल्याला इथे करायचा आहे। त्यामुळे पूर्णांक संख्यांचा गुणाकार करत असताना ही चार सूत्रे अतिशय महत्त्वाची आहेत।